नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवरती आपण बाळाच्या विकासातील भरपूर सारे महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. त्यासोबतच लहान मुलांसाठी चविष्ट, पौष्टिक, बाळाचं वजन वाढवणाऱ्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीजही पाहिलेल्या आहेत. आज आपण बाळासाठी अशाच 5 वेगवेगळे चविष्ट पौष्टिक पदार्थ पाहणार आहोत. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन पॅरेंट्ससोबत हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पहिला पदार्थ आहे ड्रायफ्रूट दही. तर या ठिकाणी मी थोडंसं कोमट दूध घेतलेलं आहे. या दुधामध्ये मी काही ड्रायफ्रूट घालून घेणार आहे. तर मी घेतलेले आहेत मनुके, काजू आणि खजूर. आता हे मी छान मिक्स करून घेणार आहे आणि याला विरजण लागण्यासाठी किंवा याचं दही तयार होण्यासाठी मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे ताजं ताक घालून घेणार आहे. आता हे छान ढवळून साधारण 6 तासासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत. थंडीचे दिवस असतील तर हे दही सेट होण्यासाठी 8 ते 9 तास लागतात, परंतु उष्णता असेल तर 6 तासामध्ये हे दही व्यवस्थित सेट होतं. हे दही लवकर सेट व्हावं याच्यासाठी तुम्ही ते कुठल्या तरी पिठाच्या डब्यामध्ये किंवा धान्याच्या डब्यामध्ये हे झाकून ठेवू शकता, म्हणजे दही लवकर आणि छान घट्टसर लागतं. आपण पाहू शकतोयत सध्या उष्णता आहे, त्याच्यामुळे दही किती छान सेट झालेलं आहे आणि याच्यातले ड्रायफ्रूटही छान मुरलेले आहेत. याला एक नैसर्गिक गोडवा येतो. 7 महिन्याच्या बाळापासून तुम्ही हे दही देऊ शकता, परंतु 7 महिन्याच्या बाळाला देताना याच्यामधील ड्रायफ्रूट तुम्ही व्यवस्थित मॅश करून द्या. तर हे असं दही लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती, पचन वाढवण्यासाठी, बाळाला छान पचण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. या पद्धतीचं दही तयार करून तुम्ही बाळाला जेवणानंतरही थोड्या प्रमाणात देऊ शकता किंवा जेवतानाही तोंडी लावण्यासाठी हे खाऊ घालू शकता. तर असं दही, ड्रायफ्रूट दही घरी नक्की तयार करून पहा. दुसरा पदार्थ आहे शाबू आणि नाचणीची खीर. तर इथे मी 2-2 चमचे नाचणी, शाबू आणि तांदूळ घेतलेला आहे आणि आता मी हे छान मंद आचेवरती भाजून घेणार आहे. भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये हे गरम असताना थोडेसे मखाणे घालून घेतलेले आहेत आणि आता हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हेच तुम्ही जास्ती प्रमाणात भाजून याची पावडर तयार करून ठेवू शकता, म्हणजे आयत्या वेळेला तुम्हालाही वापरता येते. आता ही पावडर छान बारीक पटकन मिक्सरला बारीक होते, कारण आपण सगळे घटक भाजून घेतलेले आहेत. आणि आता यातली 2 चमचे पावडर मी या पाण्यामध्ये घालून ते मिक्स करून घेणार आहे. तर हे अगोदर थंड पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही गुठळ्या होत नाहीत आणि हे झटपट शिजायला, कुठलीही गुठळी न होता शिजायला मदत होते. आता हे पूर्ण पीठ याच्यामध्ये मिसळलेलं आहे. बाळाला सुरुवातीला आहार चालू करताना तुम्ही हा पदार्थ लहान मुलांना देऊ शकता. आणि आता मी हे 4 ते 5 मिनिट छान शिजवून घेणार आहे. याच्यामधूनही बाळाला भरपूर सारे व्हिटॅमिन, मिनरल्स मिळायला मदत होते. एक पूरक आहार म्हणून तुम्ही हे लहान मुलांना देऊ शकता. आपण पाहू शकतोय हे जसंजसं शिजत येतं तसं याला दाटसरपणा यायला मदत होते. बाळाचं छान वजन वाढवण्यासाठी ही रेसिपी देखील खूप उपयुक्त आहे. आपण पाहू शकतोय किती छान दाटसरपणा याला आलेला आहे आणि खमंग असा याचा सुवास सुटलेला आहे. बाळासाठी एक पूरक आहार, भरपूर पोषण तत्वाने युक्त आहार म्हणून तुम्ही अशा पद्धतीची खिमटी लहान मुलांना तयार करून देऊ शकता. तुमच्या बाळाला जसं दाटसर किंवा पातळ हा पदार्थ हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही हा देऊ शकता. आता याची चव आणि पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालून घेते. लहान मुलांसाठी साखर शक्यतो वापरू नका, गूळच वापरा. गोड असेल तर लहान मुलं हा पदार्थ आवडीने खातातही. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं सर्व करताना थोडंसं दही घालते. दह्याच्या ऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट पावडर, तूप किंवा खजूर असे पदार्थही घालू शकता, त्यानेही पौष्टिकता अधिक वाढण्यास मदत होईल. तर अशा पद्धतीचा ही खिमटी तयार करून तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. 7 महिन्यापासूनच्या बाळाला हा पदार्थ देता येतो, किंवा अगदी 6 महिन्याच्या बाळाला सुरुवातीला हा द्यायचा असेल तर खूप पातळ स्वरूपात तुम्ही देऊ शकता.
तिसरा पदार्थ आहे नाचणी सत्व बनवणार आहोत आपण। तर इथे मी थोडीशी नाचणी घेतलेली आहे, नाचणी एवढेच मी पोहे देखील घालणार आहे आणि आता हे साधारण 6 तासासाठी मी भिजत ठेवणार आहे। हे भिजत घालत असताना याच्यामध्ये खजूर किंवा मनुके हे देखील किंवा बदाम असे पदार्थही तुम्ही भिजत घालू शकता, म्हणजे एक छान पौष्टिक पदार्थ बाळाला मिळेल। लहान मुलं किती खातात याच्यापेक्षा ते किती जास्तीत जास्त पौष्टिक खातात याकडे विशेष लक्ष द्या। आता हे सगळे पदार्थ मी 6 तासासाठी भिजवून घेणार आहे आणि हे भिजल्यानंतर मी हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आपण पाहू शकतोय हे भिजून खूप फुगलेलं आहे। आता हे मिक्सरला घालून आपण वाटून घेऊया। याची एक छान पेस्ट तयार होते। अगदी लहान बाळाला द्यायची असेल तर ही प्युरी तुम्ही गाळून द्या, किंवा जर बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर हे असंच शिजवलं तरीही चालतं। तर आता लहान बाळाला द्यायचं आहे त्यामुळे मी हे गाळून घेणार आहे। आपण पाहू शकतो त्याचे किती छान अर्क निघतो आहे। याच्यामध्ये धान्य आहे, ड्रायफ्रूट्स आहेत, त्यामुळे बाळाला पूरक आहार होतो हा। आता हे छान तयार झालेलं आहे। हे शिजल्यानंतर खूप घट्ट होतं, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून 5 ते 6 मिनिट हे छान शिजवून घेणार आहे। अगदी झटपट हे शिजलं जातं आणि बाळाला एक पूरक आहार म्हणून हे तुम्ही देऊ शकता। तर शिजल्यानंतर याचा रंग आणि दाटसरपणा आपण पाहू शकतोय। नाचणी ही प्रकृतीने थंड असते, बाळाचं उत्तम वजन वाढवण्यासाठी उपयुक्त आहे। त्यासोबतच नाचणीतून भरपूर सारे विटॅमिन मिनरल्स लहान मुलांना मिळतात। एक पूरक आहार, पचनास हलका आहार आणि वजन वाढवणारा आहार म्हणून तुम्ही हे बाळाला देऊ शकता। याची चव वाढवण्यासाठी मी थोडासा गूळ घालते। हे असंच जर तुम्ही लहान मुलांना दिलं तर बाळाला ते खावंसं वाटणार नाही, त्यामुळे थोडंसं गूळ घालून दिलं तर त्याची चव छान येईल आणि पौष्टिकताही अधिक वाढायला मदत होईल। परंतु गूळ हा केमिकल विरहित असावा याकडे विशेष लक्ष द्या। आता हे आणखीन याची पौष्टिकता चव वाढवण्यासाठी मी थोडंसं तूप घालती आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट पावडरही याच्यामध्ये घालून देऊ शकता, किंवा एखाद्या फळाचा किस किंवा गर काढूनही तुम्ही याच्यामध्ये घालून देऊ शकता। तर इथे मी थोडासा सफरचंदाचा गर घातलेला आहे आणि अशा पद्धतीचा पदार्थ तुम्ही लहान मुलांना देऊ शकता। एक पूरक आहार, वजन वाढवणारा आहार म्हणून हा खूप फायदेशीर ठरतो। चौथा पदार्थ आहे झटपट खिचडी तयार करणार आहोत आपण। तर इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये फोडणी घालून थोडंसं गाजराचा किस परतून घेणार आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही ही फोडणी तुपामध्येही घालू शकता, त्यामुळे याची पौष्टिकता अधिक वाढायला मदत होईल, चव अधिक वाढायला मदत होईल। आता मी हे छान मिक्स करून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी हळद, हिंग, धणे जिरे पूड असे काही मसाले घालून घेते। परतल्यानंतर गाजर छान मऊ होतं। आणि आता मी हे फोडणी छान झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे। पाण्याला छान उकळी फुटल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये एखादं घरी बनवलेलं सॅरेलॅक घालू शकता, तांदळाची पिठी घालू शकता, शिजलेला भात घालू शकता। तर आता इथे मी भाजलेला रवा घातलेला आहे आणि 2 ते 3 मिनटं आपण हे वाफवून घेऊया। अगदी झटपट हा उपमा तयार होतो, ही खिचडी तयार होते। आठ महिन्यापासूनच्या बाळाला एक पूरक आहार तुम्ही हा पदार्थ देऊ शकता। याची पौष्टिकता आणि पचन सुधारण्यासाठी मी याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालते आहे। त्यानंतर आपण बनवणार आहोत कुळीथाची खिमटी। तर हे आहेत कुळीथ, याला बऱ्याच ठिकाणी हुलगा असंही म्हणतात। तर हे कुळीथ मी छान मंद गॅसवरती 3 ते 4 मिनिट भाजून घेणार आहे। कुळीथाला स्वतःची विशेष अशी चव नसते, परंतु याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण, कॅल्शियमचं प्रमाण खूप चांगलं असतं।
तर आता हे कुळीत मी छान भाजून मिक्सरला त्याची पूड करून घेतलेली आहे. तर ही पूड तुम्ही 1 ते 2 महिन्यापर्यंत हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता. आता याची खिमटी बनवण्यासाठी मी ही साधारण 2 चमचे पूड पाण्यामध्ये अगोदर मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर ही गरम पाण्यात शिजवून घेणार आहे. पावडर ही खाली थंड पाण्यात मिसळून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये शिजताना कुठल्याही गुठळ्या होत नाहीत. तर आता आपण एका पॅनमध्ये पाणी घालून ते उकळून घेणार आहोत. पाणी उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालून घेणार आहे. गुळासोबतच तुम्ही याच्यामध्ये याची पौष्टिकता वाढवण्यासाठी काही फळांचे रस घालू शकता, ड्रायफ्रूट पावडर घालू शकता किंवा वेगवेगळ्या काही भाज्या देखील घालू शकता, मणके घालू शकता, खजूर बारीक करून त्याची प्युरी घालू शकता. तर असे पदार्थ याच्यामध्ये घातल्यामुळे याची पौष्टिकता अधिक वाढते आणि ही जी पेस्ट आपण तयार केली होती ती मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि हे छान शिजवून घेणार आहे. हे देखील अगदी झटपट शिजलं जातं, आपण पाहू शकतोय त्याला पटकन दाटसरपणा आलेला आहे. आणि आता हे छान शिज झाल्यानंतर आपण गॅस बंद करून हे थोडंसं थंड करून घेणार आहोत. पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर घातलेली आहे. ही रेसिपी देखील लहान मुलांचं पचन सुधारण्यासाठी, बाळाला भरपूर विटॅमिन मिनरल्स मिळण्यासाठी एक पोषक आहार म्हणून तुम्ही देऊ शकता. 7 महिन्यानंतरच्या बाळाला तुम्ही अशा पद्धतीने खिमटी तयार करून देऊ शकता. बाळासाठी ही भरपूर पोषण तत्वांनी युक्त असा आहार म्हणून देता येतो. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. जसे की उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता, वजन कसं वाढवावं, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज आपण या चॅनलवरती पाहू शकता. त्यामुळे सुजान संगोपन या चॅनलवरील व्हिडिओ नवनवीन पॅरेंट्ससोबत शेअर करा. या व्हिडिओमधील रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू.